नमस्कार, मी पल्लवी। पल्लवी रेसिपीज अँड क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। कसे आहात सगळेजण? मस्त ना? तर चला, आज इथे मी परत तुमच्यासाठी परत एकदा नवीन रेसिपी घेऊन आले, ते म्हणजे मॅगीचे समोसे। आणि मॅगी म्हटलं की लहान मुलांचे फेवरेट, तर असे समोसे एकदा ट्राय करून बघा। लहान मुलंही खूप आवडीनं खातील आणि घरातले मोठ्यांनाही खूप खूप आवडतील। तर चला आपण याचे इन्ग्रेडियंट्स बघूया। इथे मी हा एक मोठा बाउल मैदा घेतलेला आहे। इथं मी मॅगी घेतलेले 4 पीस आहेत हे मोठे। इथं एक मोठ्या साईजचा मी कांदा बारीक कट करून घेतलेला आहे। अर्धा बाउल मी मटर घेतलेले आहेत, 1 चमचा धने, कढीपत्ता, अर्धा चमचा मोहरी आणि थोडीशी हळद घेतले, कोथिंबीर घेतलेले, इथे नमक आहे। हा मॅगीचा मसाला आहे जो आपला पॅकमध्ये मिळतो तो। इथं मी हिरवी तिखट मिरची घेतली आहे, तेल आहे आणि तूप घेतलेले आहे। आणि इथं आपल्याला त्याच्यासाठी पाणी लागणार आहे, तर ते पाणीसुद्धा मी घेतलेलं आहे। तर चला आता आपण इथं करून बघूया। इथं मी अगोदर मैदा मळून घेते, याच्यामध्ये मी आता तूप ॲड करते। हे तूप मी अगोदरच गरम करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये मी 3 चम्मच तूप ॲड करणार आहे। तुपामुळे मैद्याला पण जरासं कसं म्हणजे क्रिस्पीपणा राहतो आहे। आणि ह्याला आता आपण असं छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तुपाला, कुठंही त्याच्या गुठळ्या राहू द्यायच्या नाही आहेत। हे बघा, एकदम छान मिक्स झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं नमक घालून घेऊया। याला परत असं छानसं मिक्स करून घेऊया नमक सगळीकडे। तर आता आपण थोडं थोडं पाणी करून हे पीठ मळून घेऊया। आपल्याला खूप पातळ मळायचं नाही आहे, हे घट्ट पीठ ठेवायचं आहे। आणि थोडं थोडंच पाणी ॲड करत राहायचं आहे आपल्याला। इथं बघू शकताय तुम्ही, आपलं हे मळून झालेलं आहे। हे बघा, आता याला मी अगदी थोडंसं तूप लावते आणि हलक्या हाताने परत थोडंसं मळून घेते। हे बघा, आता याला आपण 15 मिनिटांसाठी भिजत ठेवणार आहे असं झाकण बंद करून। तर तोपर्यंत आपण मॅगी बनवून घेऊया। इथं आपला पॅन गरम झालेला आहे, याच्यामध्ये मी तेल ॲड करून घेते। तेल ही मस्त असं आपलं गरम झालेलं आहे। याच्यामध्ये आता आपण मोहरी आणि हळद टाकून घेऊया। मोहरी अशी मस्त तडतडले, कढीपत्ता पण ॲड करून घेतला। आता इथं आपण मिरची पण ॲड करून घेऊया। आता मी कांदा पण ॲड करून घेतलेला आहे। इथं कांदा आपल्याला चांगला लालसर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। हे बघा, इथं आपला कांदा भाजून झालेला आहे। इथं आता आपण जो मॅगीचा मसाला होता तो मसाला ॲड करून घेऊया। ह्याला पण छान मिक्स करून घेऊया आपण। फ्लेम लो ठेवलेले इथं मी। धने पण ॲड करून घेतलेत सोबत मी। आता जे आपण जे मटर घेतलं होतं ते मटरसुद्धा मी ॲड करून घेते। हे मी शिजवून घेतलेलं नाही आहे मटर, जे आपलं रेडीमेड पॅकमध्ये भेटतं ना तेच आहे। हे बघा, आता ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करून घेऊया। मॅगीसाठी आपल्याला लागणारं पाणी आहे। कोथिंबीर पण ॲड करून घेते। मॅगी मसाल्यात ऑलरेडी नमक असल्यामुळे मी तर अगदी थोडंसंच नमक ॲड केलेलं आहे। आता ह्याला आपण एक उकळी येऊ देऊया। हे बघा, इथं आता उकळी आलेली आहे मस्त। तर आता आपण याच्यामध्ये ही मॅगी सोडूया। ह्याला छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेतले, इथं बघू शकताय तुम्ही। हे बघा, असं छान मी मिक्स करून घेतलेले।
आता आपण याला एक 2 मिनिटांसाठी लो फ्लेमवरती झाकण बंद करून ठेवूया। आपले 2 मिनिट झालेले आहेत, आता आपण चेक करू। इथं बघू शकताय तुम्ही आपली मॅगी अशी मस्त शिजलेली आहे, याच्यामध्ये पाणी राहिलेलं नाही आहे आणि आपल्याला पाणी ठेवायचंच नाही आहे, त्याच्यामध्ये ड्राय करून घ्यायचे। तर इथं बघू शकताय तुम्ही मॅगीचा कलर पण खूप मस्त आला आहे। तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी। मॅगी थंड होते तोपर्यंत आपण हे मैद्याचं पीठ परत एकदा असं मस्त छान मळून घेऊया हलकंसं। हे बघा, बघू शकता ह्याला किती सॉफ्ट पण आलेलं आहे। आता ह्याच्या आपण गोळ्या करून घेऊया। हे बघा, ह्या साईजच्या आपल्याला करून घ्यायचे आहेत। आता मी ह्याच्या सगळ्या गोळ्या बनवून घेते। इथं बघू शकताय तुम्ही मी सगळं बनवून घेतलेले आहेत। आता मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि हे आपल्याला झाकण बंद करूनच ठेवायचे आहेत, लागेल तशाच आपण काढून घेणार आहे। इथं मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं मैदा ॲड करून मी ते पाण्यामध्ये मिक्स करते। हे बघा, आपण अगदी करंजाला वगैरे लावताना करतो ना अगदी सेम तसंच। आता आपण आता हे गोळे लाटून घेऊया। आपल्याला ह्याला पूर्ण पातळच लाटायचं नाही आहे आणि गोल शेप पण द्यायचं नाही आहे, ह्याला आपल्याला अंडाकृती आकारामध्येच लाटून घ्यायचं आहे। इथं तुम्ही बघू शकताय मी कसं लाटलेलं आहे ते। हे बघा, आता हे लाटून झालेलं आहे माझं। आता ह्याला मी मधून कट करून घेते। इथं बघू शकताय तुम्ही। तर आता आपण समोसा ह्याचा बनवून घेऊया। इथं मी अगोदर हे पाणी लावून घेते मैद्याचं, जेणेकरून ते व्यवस्थित चिपकेल। हे बघा, हे असं चिपकवून घ्यायचं आहे आपल्याला एकदम व्यवस्थित, जे तळताना खुललं नाही पाहिजे। इथं बघू शकताय तुम्ही। आता ह्याच्यामध्ये आपण हे मॅगीचं सारण जे आहे ते भरून घेऊया आणि आता ह्याच्या काटांना सुद्धा साईडला आपण हे मैद्याचं पाणी लावणार आहे आणि हे असं अगदी व्यवस्थित आपल्याला चिपकवून घ्यायचंय। हे बघा, इथं बघू शकताय तुम्ही आपला समोसा बनवून झालेला आहे। इथे आणखीन एक मी तुम्हाला बनवून दाखवते। हे बघा, हे असं एकदम व्यवस्थित आपण घ्यायचं आहे पॅक करून। असेच मी बाकीचे समोसे आपण बनवून घेऊया। इथं बघू शकताय तुम्ही मी कसं पॅक करून घेतले ते। इथं आपण अगोदर तेल गरम करायला ठेवूया, आपले समोसे बनवून होईपर्यंत आपलं तेल हे मस्त गरम होईल। इथं आपले समोसे सगळे बनवून तयार झालेले आहेत, इथं बघू शकताय तुम्ही। तर आता आपण याला तळून घेऊया। इथं आपलं तेल ही गरम झालेलं आहे मस्त। हे बघा, आता आपण याच्यामध्ये समोसे सोडून घेऊया। आणि समोसे आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती तळून घ्यायचे। त्याच्यामुळं आणखी कसं थोडंसं वरती क्रिस्पीपणा राहतोय त्याला। आणि असं जरासं काहीतरी वेगळं असं मस्त खाण्यासाठी खूप छान आहे ते, लहान मुलं खूप आवडीनं खातील, तर तुम्ही पण करून बघा असं। हे बघा, इथं बघू शकता आपले समोसे तळून तयार आहेत, किती मस्त कलर आला आहे ह्याला।
गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे आणि असा कलर येईपर्यंतच आपल्याला तळून घ्यायचे आहेत समोसे. इथं बघू शकताय तुम्ही हे बघा. तर आता आपण राहिलेले बाकीचे समोसे पण तळून घेऊया. हे बघा आपले सगळे समोसे इथं तळून झालेले आहेत. खूप मस्त असा कलर आलाय आणि वास पण खूप मस्त सुटलेला आहे. बघा इथं आता थोडंसं मी गार्निश करते. सॉस बरोबर खायला खूप मस्त लागतात. आणि इथं एक मी तुम्हाला दाखवते कसा झालेला आहे ते बघा तुम्ही. हे बघा कलर किती मस्त आलेला आहे. तर माझी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी परत आणखी नवीन रेसिपी घेऊन येईन. बाय.